पक्षाच्या माध्यमातून आज या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा आयोजित केलेला आहे. त्या प्रसंगी उपस्थित माझं कुलदैवत महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारताचे शिल्पकार आदरणीय पूजनीय असणारे शरदचंद्रजी पवार साहेब महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य आंबेगाव तालुक्याचे शिल्पकार आणि आमच्या पुणे जिल्ह्याचं भूषण आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आमचे मार्गदर्शक माथाडी कामगारांचे आराध्य आणि विधानसभेतील तो आदरणीय शशिकांत शिंदे साहेब शिरोळ लोकसभा मतदारसंघातील छत्रपती संभाजी महाराजांचं नाव सदोदूत ज्यांच्या मुखामध्ये आहे नव्हे तर छत्रपती संभाजी महाराजांना त्यांनी आपला आराध्य दैवत मानलेला आहे असे युवा नेते खासदार आदरणीय अमोलजी कोले साहेब महाराष्ट्र प्रदेश युवकांचे अध्यक्ष मुनिवर साहेब बापूसाहेब भुजबळ बाळासाहेबजी बेंडे भालचंद्र नलावडे चंदूशेठ पाटील आणि खऱ्या अर्थाने मला ज्यांनी सिंहाची ताकद दिली हत्तीसारखे माझ्या मागे उभे राहिले ते आदरणीय प्रशांतजी पाटील साहेब सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित असणारे माझे माता पिता बंधू भगिनी समाज असणाऱ्या सर्व संत सज्जनांना मी प्रथमतः नम्र अभिवादन करतो. त्याचप्रमाणे आपली सर्वांची क्षमा मागतो. साहेब रात्री 2 महिन्यापासून सतत पावसाची धार होती. या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खऱ्या अर्थाने आपलं स्वागत करणं आपलं यथोचित सन्मान करणं या नवी मुंबईचा जिल्हा अध्यक्ष म्हणून माझं कर्तव्य होत. परंतु मित्रांनो आल्या परिस्थितीला सामोरं जाणं हे खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याचा संघर्ष या ठिकाणी दिसून येतो. आपल्या सर्वांना ध्यात आहे गेले 2 दिवस सतत पावसाची धार आहे. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा घ्यायचा त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या 8 दिवसापाशी आम्ही परवानगी मागितली. परंतु साहेब 2 दिवसापूर्वी आमची परवानगी फेटाळली आणि राजकीय कार्यक्रम त्या ठिकाणी घेता येत नाही अशा प्रकारचं लेखी उत्तर मला दिलेलं आहे. शुल्क योजनेच्या बाबतीतही तेच झालं. रामलीला मैदानाच्या बाबतीत तेच झालं आणि नागलास्तव ह्या मैदानामध्ये मला हा कार्यक्रम आयोजित करावा लागला. पावसाची धार असणारी परिस्थिती मित्रांनो अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करून हा मेळावा आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि आदरणीय बाबासाहेबांच्या कृपेने आज संपन्न झाला असं मला वाटत. गेले 1-1.5 महिन्यापूर्वी या नवी मुंबईमध्ये तेच घडलं जे गेले 5 वर्षापासून घडणार होतो. साहेब 2014 साली सुद्धा अशा प्रकारची बंडखोरी झाली. त्यावेळेस आपण ब्रिजकँडी हॉस्पिटलमध्ये होता. विष्णुदास भावेमध्ये मोठ्या मोठ्या मिटिंगा चालल्या होत्या आणि त्या क्रिस्टल हाऊसमध्ये आमच्या नगरसेवकांची मीटिंग झाली. त्यावेळेस मी उपमहापौर असताना मी कडाडून विरोध करून तिथून येऊन चादर घेऊन घरात झोपलो. आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटलांचा मला फोन आला. दुपारी 3 वाजता मी त्यांना प्रदेश कार्यालयामध्ये भेटायला गेलो. इथलं संपूर्ण वातावरण मी त्यांना ध्यात केलं.
त्यावेळेस सुद्धा अशाच प्रकारची संघर्ष या ठिकाणी करावा लागला. त्याच्यानंतरही त्या निवडणुकीपासून आज सगळे हेच काही घटना चालू होत्या, हे षड्यंत्र चालू होत. आणि जितेंद्र आव्हाड साहेब नेहमी सांगतात, कल्याण डोंबिवली भिवंडी मिला भाईंदर खाना याला स्लो इंजेक्शन दिलं आणि त्या ठिकाणी असणारी आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद जाणून बुजून काही नेत्यांनी या ठिकाणी कमी केलेली आहे. वाईट वाटत. मी प्रथमदा सांगितल्याप्रमाणे माझे पहिले गुरु असतील ते आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब. त्यांच्या प्राथमिक शाळेमध्ये मी शिकत असताना साहेब सगळ्या परीक्षा द्याव्या लागायच्या आणि कुठेतरी एक दोन मार्क कमी पडले का पाटील साहेब मला म्हणायचे तू कुठेतरी कमी पडलास. अतिशय समाजकारणात राजकारणात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून त्यांनी मला खऱ्या अर्थाने राजकारणाचं आणि समाजकारणाचं ज्ञान दिलं. त्याच्यानंतर मी हायस्कूल मध्ये आदरणीय नाईक साहेबांच्या शाळेत जायला लागलो. गणेशी नाईक साहेबांच्या शाळेमध्ये परीक्षाच नव्हत्या, कारण त्या ठिकाणी फक्त हजेरी लावायचं, हात बांधायचे, उठ म्हणलं का उठायचं, बस म्हणलं का बसायचं. साहेब माझं भाषण विसरलेलं आहे. त्याच्यामुळे कदाचित प्रबोधन करताना भाषण करताना माझ्याकडून चूक होईल. आपला एक लहान भाऊ आपला एक मुलगा म्हणून मला माफ करतात अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी आपल्याकडून करतो. साहेब ह्याही वेळेस असंच झालं, ज्यावेळेस त्यांनी बंडखोरीचा निशाणा केला, 31 तारखेला त्यांनी बंडखोरी केली, बीजेपी मध्ये प्रवेश केला, त्यावेळेस साहेब 18 नगरसेवक माझ्या संगती होते आणि ते स्वयंस्फूर्तीने होते. पण त्या नगरसेवकांच्या घरी जाऊन नव्हे तर माझ्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांना दादागिरीने पैशाचं आमिष दाखवून एक एक फोडायचा प्रयत्न केला. शेवट माझ्या घरी आले रात्री 2 वाजता संदीपजी नाईक साहेब बसले. त्यांनी मला भरपूर काही सांगितलं, भरपूर काही आमिष दिली. शेवट 2 वाजता त्यांना सांगितलं, साहेब मला झोपी द्या, मला झोपू द्या आणि तुम्ही झोपायला जा. शेवट ते म्हणले, नाही हरकत नाही, तुम्हाला नसं यायचं तर येऊ नका, पण माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे का जे नगरसेवक येणार आहेत त्यांना घ्या आणि जे येणार नसतील त्यांच्याकडे मी बघतो. त्यावेळेस मी त्या आमदार साहेबांना मी विनंतीपूर्वक सांगितलं का तुम्ही ही धमकी आहे की आव्हान आहे ह्या भाषेत मी त्यांना बोललो. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, नाही जी आमच्यात घडामोडी झाल्या, आमच्यात जी चर्चा झाली त्या चर्चा मी आपल्या समोर मांडलेली आहे. अतिशय वाईट वाटलं त्यांना. त्याच वेळेस मी सांगितलं का साहेब एक वेळेस मी मरण पत्करीन, राजकारणात तू संन्यास घेईल, पण तू माझा जे कुलदैवत हे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना मी कदापिही सुधारा सोडणार नाही. कारण साहेब आपल्याला आठवण नसेल 82-83 पासून कैलासवासी दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आप्पासाहेब पवारांची ओळख झाली, त्यांच्या माध्यमातून दादर मार्केटमध्ये मला माल यायला, त्या मालाची विक्री करून मी आज आपल्या समोर उभा आहे. ते सर्व श्रेय हे आपलं आहे. एवढंच नव्हे, 92-93 मध्ये आपण मुख्यमंत्री असताना मला या ठिकाणी 7 एकरचा प्लॉट आमच्या व्यापारी मंडळ मित्रमंडळाला दिला. एवढंच नव्हे तर ज्यावेळेस मी बाजार समितीचा संचालक असताना मार्केटमध्ये तीव्र विरोध असताना सुद्धा माझ्या 300 नौतपदांना गाळे बांधण्याचं काम आपल्या माध्यमातून झालेलं आहे. एवढंच नव्हे, शिवेंद्र काँग्रेसमध्ये आपल्या शेतकरी बांधवांचा माल येतो तो चिखलात पडतो, म्हणून त्यावेळेस साहेबांनी शिवेंद्र काँग्रेसचे रोड त्या ठिकाणी आपण करून दिलेले आहे. एवढंच नव्हे तर आपल्या इथलचा प्रत्येक माणूस हा निर्यातदार व्हावा, तो निर्यातामध्ये त्यांनी जास्तीत जास्त भाग घ्यावा म्हणून साहेबांनी त्या ठिकाणी आवर्जून व्हीएसटी प्लांटची निर्मिती केली. ती सुद्धा साहेब आपल्याच माध्यमातून 2005 साली
माझी धर्मपत्नी नगरसेविका झाली तीही आपल्याच माध्यमातून. 2010 साली मी माझी मुलगी नगरसेविका झाली साहेब ते आपल्याच कृपाशीर्वादा. 2015 साली मला नाईक साहेबांनी खूप मोठ्या प्रमाणात भरत जाधव या शेकपच्या उमेदवाराला 15 लाख रुपये देऊन मला पाडण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडे याचे पुरावे आहेत साहेब. पण आजपर्यंत तुम्ही दिलेला दगड त्याला तुम्ही शेंदूर भासलेला आहे त्याच्या पुढे नतमस्तक होणं हे माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून तुम्ही त्याच्या पुढे मान खाली घालणं हा आमचा धर्म आहे. जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत आमची मान ही त्यांच्या समोर राहील. परंतु ज्यावेळेस आमच्या दैवताच्या विरोधात जर कुणी काही बोलत असेल, कुणी काही उलखाने ओढत असेल, ते कदापि सहन केले जाणार नाही. शेवट मी एक छत्रपतींचा मावळा आहे. मावळा मरेल न का मारेल परंतु पुन्हा माघारी परत कधी येणार नाही अशा प्रकारची मी पूर्वीच घोषणा केलेली आहे. साहेब माझा जन्म मला वाढवलंय आपण, जोपासलंय आपण, सांभाळलंय आपण. नव्हे तर अशोक गावडे हे नाव सुद्धा आपणच दिलेलं आहे आणि आपल्याच मुळे मी समाजामध्ये आज ताट मानाने जगतो आहे. मला सत्ता आहे किंवा नाही त्याचा लोभ नाही. ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जा. पण आमच्याकडे आजलाही साहेब आपल्या या मेळाव्यामध्ये हजारो कार्यकर्ते आपल्यामध्ये प्रवेश करणार आहेत. त्याच्यामध्ये आमच्या सेनेची लोक आहेत, बीजेपीची लोक आहेत, काँग्रेसची लोक आहेत, अनेक आहे. खूप मोठ्या प्रमाणाचा हा मेळावा आयोजित केलेला आहे. आपण जर आज बघितलं असल तर एवढ्या प्रतिकूल परिस्थिती सुद्धा मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात लोक आलेले आहेत. आमच्या वार्ताहर मित्रांना मी सांगू इच्छितो, कालच्या कोणत्या तरी चॅनलला समजलं मी ऐकलं का नव्या मुंबईत सुपडा साप, अरे हा बाबा जिवंत असताना सुपडा साप होईल कसा. आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने मी आदरणीय माझे कुलपती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्यांचे सर्व सेनापती यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने अभिवाचन देतो. येणारी महापालिका, येणारी विधानसभा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असेल आणि जर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकला नाही तर मी स्वतः राजसंन्यास घ्यायला मी तयार आहे. आमच्या छत्रपतींचा मावळा हा नेहमीच प्रतिकूल परिस्थितीत आहे. आज धर्मवीर संभाजीराजांची मालिका रोज आपल्या टीव्हीवरती दिसते. कालचा एपिसोड होता का कोंडाजी बाबा जंजिरा घ्यायला गेलेले एकटा मावळा आणि तो घेतला सुद्धा. किती अभिमान आहे. आणि त्या कोंडाजी बाबांचे आम्ही वंशज, छत्रपती संभाजी महाराजांचे आम्ही वंशज, आदरणीय शिवाजी महाराजांनी जी शिकवण दिलेली आहे ती मी मरेपर्यंत पडेल ह्या पद्धतीची घोषणा देतो. आदरणीय साहेबांना मी सांगतो, साहेब कुणी गेला असेल तरी नवी मुंबई मध्ये अत्यंत चांगलं वातावरण आहे. अशा धोधो पावसामध्ये सुद्धा हजारो संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित आहे. मी कोणत्याही गाड्या लिहिलेल्या नाही, कोणालाही गाड्यातून कोणाला आणलेलं नाही. ह्या कार्यकर्त्यांनी स्वयं स्फूर्तीने आपापल्या गाड्या केलेल्या आहेत, स्वतः या ठिकाणी आलेले आहे. आणि हा कार्यकर्ता तुमच्यावरती प्रेम करणार आहे आणि तो शेवटपर्यंत तुमच्या संगती आहे हाच नाही तर याच्यापेक्षा 10 पट अजूनही बाहेर आहे. आणि ती सदोदित तुमच्या पाठीशी उभे राहतील. आपल्या सर्वांच्या वतीने मी साहेबांना मी वचन देतो का येणारी विधानसभा आणि महापालिका आदरणीय प्रशांतजी पाटील साहेब यांच्या सहकार्याने मी या ठिकाणी आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकावल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला वचन देतो. मी जास्त काही बोलणार नाही कारण अनेक पूजनीय असणारे, आदरणीय असणारे आणि विशेष करून आमचे अमोलजी कोले साहेब आमच्या तरुणांचं शक्तिस्थान असणार. साहेब मी आपल्याला बोललो नाही परंतु त्यांनी मला खूप विनंती केली का अमोलजी कोले साहेबांना या ठिकाणी घेऊन या. आपण आला सर्व तरुणांच्या वतीने आपल्याला धन्यवाद देतो आणि मी माझं लांबलेलं भाषण या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.